आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. ब्रिटिश काळापासून महसूल विभागातील शेवटचा कर्णा समजले जाणारे कोतवाल हे आजही कार्यरत आहेत, परंतु दुर्लक्षितही आहेत. त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोतवालाने दर्यापूर तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. इंग्रज काळापासून महसूल विभागातील शेवटचा महत्वाचा कणा समजला जाणारा कोतवाल आजही कार्यरत आहे, परंतु त्यांच्या समस्यांकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने विविध मागण्यांसाठी दर्यापूर अंजनगाव उपविभागातील कोतवाल संघटना स्थानिक तहसील कार्यालयासमोर मागील 17 दिवसांपासून बेमुदत कामबंद धरणे आंदोलन करते. दरम्यान प्रशासनाने दखल न घेतल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोतवालांनी तहसीलसमोर भीक मागो आंदोलन केले. कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, 6व्या वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणीचा 14,969 रुपये दरमहा वेतनाचा अहवाल कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात यावा, महाराष्ट्र राज्यातील तलाठी व तत्संपदासाठी 40% आरक्षण लागू करण्यात यावे, सेवानिवृत्त कोतवालांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन व त्यांच्या वारसांना कोतवाल भरतीत प्राधान्य देण्यात यावे, या मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचं महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचा कोतवालांना चतुर्दशेनी संघटना संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 19 नोव्हेंबर 2018 पासून कोतवाल संघटनेने बेमुदत धरणे व कामबंद आंदोलन चालू केले आहे, परंतु आज 47 दिवस होऊनही शासनाने अजूनपर्यंत आमच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे कोतवाल संघटना संपूर्ण राज्यामध्ये आक्रमक झाली असून कोतवाल संघटना वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करते आहे आणि शासनाकडे एकाच मागणीसाठी गेल्या 47 दिवसापासून मागणी मंजूर होईपर्यंत आपलं आंदोलन करत आहे. आज आमच्या दर्यापूर अंजनगाव तालुक्याच्या वतीने कोतवाल संघटनेतर्फे 2 जानेवारी रोजी भीक मागो आंदोलन करून कोतवाल संघटनेची चतुर्दशेनीची मागणी शासनाने लवकरात लवकर मंजूर करावी अशी शासनाकडे आम्ही हात जोडून मीडियाच्या माध्यमातून विनंती करत आहोत. जर शासनाने आमची मागणी लवकरात लवकर मंजूर केली नाही तर नक्कीच कोतवालांना आत्मदहन करावंच लागणार आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील. कोतवालांच्या मागण्या रास्त असून 5,010 रुपयामध्ये कोतवालांना जीवन जगणं अशक्य झालं आहे. तरी शासनाला मी विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर कोतवालांची चतुर्दशेनीची मागणी मंजूर करावी आणि सर्वांना उच्च प्रतीचं जीवन जगण्याचं सामान्य जीवन जगण्याचं अधिकार बहाल करून चांगल्या प्रतीचं जीवन जगण्यास शासनाने मान्यता द्यावी. यावेळी संघटनेचे अतुल आवटे, गणेश सरदार, गणेश धुळे, संतोष सुरजुसे, श्रीमूर्ती शर्मा, चंचला अस्वार, तेजस्विनी वाकपंजार, रियाज शहा, चेतन तायडे, गणेश खंडारे, संदीप पळसपगार, रवींद्र शेकोकार, अमोल नवलकार आदी उपस्थित होते. रवी नवलकरसह नुसरत खान, स्वानंद मीडिया, दर्यापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.